वर्तमान गारे पोलीस इन्स्पेक्टर निकम त्यांचा मला फोन आला की मी घरी माणूस पाठवतो तुम्हाला नोटीस द्यायला. तर मी आपल्या चांगुलपणाच्या भावनेने बोललो की मी मुंबईला चाललोय, तर मी येता येता तुमच्याकडे येतो, नोटीस घेतो आणि पुढे मुंबईला निघून जातो. मी गेलो, बसलो, ते म्हणाले नोटीस घ्या, तुम्ही जाऊ शकता. एवढं त्यांनी चहा मागवला, म्हणून मी चहा पीत बसलो. आणि चहा पीत बसलो तेवढ्यात तिथे DCP डॉक्टर विनय राठोड आले. ते म्हणाले की मी तुम्हाला डिटेन करतो. म्हणजे डिटेन कशासाठी? म्हणाले तुम्हाला अरेस्ट करण्याचे आदेश आले. मी आधीच पहिल्यांदाच स्पष्ट करू इच्छितो की ह्याच्यामध्ये वर्तकनगरचे सिनियर श्रुत निकम आणि विनय कुमार राठोड यांचा ह्या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. शून्य. त्याची त्यांची हतबलता मला मिनटामिनटाला समजते. मिनटामिनटाला म्हणजे डोळ्यात फक्त ते अश्रू यायचे बाकी होते, बाकी सगळे हतबल होते. कारण का अचानक असं कोणी कोणाला ताब्यात घेत नाही पोलिसांनी. आता मला जी 41A अन्वय नोटीस देण्यात आली होती ती देण्यात आली होती 2 वाजता. आणि त्याच्यात लिहिलं होतं की तुम्ही चौकशी कामी 5 वाजता हजर व्हावे. त्याच्या आधीच त्यांनी मला 2:30 वाजता अरेस्ट केलं. 41 म्हणजे 7 वर्षाच्या आतमध्ये असलेली शिक्षेसाठी प्री रिक्विजिट आहे की तुम्हाला नोटीस द्यावी लागते तुमच्या चौकशीसाठी. त्याच्यामध्ये अर्नेश कुमार आणि सुरेंद्र कुमार अंटील या 2 केसेस या एक्झाम्पल सेट करून दिल्या आहेत सुप्रीम कोर्टाने की काय काय करायला पाहिजे. व्हॉट आर द प्री रिक्विजिट. एवढंच नाही तर सप्टेंबरमध्ये जस्टिस डांगरे ऑफ मुंबई हायकोर्ट शी सेट नोबडी कॅन बी अरेस्टेड विद इन 72 आवर्स ऑफ गिविंग द नोटीस ऑफ 41. हे कुठलंही पाळलं गेलं नाही. माझ्या बरोबर जे आम्ही 13 आरोपी आहेत ना, 12 त्याच्यातले मी एक, माझ्या नोटीस वरती क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1932 सेक्शन 7 हे टाकलं गेलं. इतरांच्या 11 वरती ते टाकलेलंच नाही. म्हणजे हे सगळं आफ्टर थॉट होत की ह्यांना अडकवायचं असेल, एखादा दिवस जेलमध्ये ठेवायचं असेल तर कुठलं कलम लावावं. अच्छा, ह्या कलमाला त्यांना कंप्लेनंट मिळत नव्हता तर त्यांनी जोर जबरदस्ती मॉल आणि सिनेपोलिसच्या लोकांवरती जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तो जो अमेंडमेंट ऑफ क्रिमिनल ऍक्ट सेक्शन 7 त्याची शिक्षा 6 महिनेच आहे. आणि त्याच्यात वाक्य असं आहे की तुम्ही कोणाच्या तरी उपजीविकेमध्ये बाधा पैदा केलीत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पिक्चर बंद झाला आणि पिक्चर 15 मिनिटात सुरू झाला तेव्हा बाधा येते कशी. अच्छा, ज्याच्या उपजीविकेची हानी झाली आहे त्यांनी कंप्लेंट करायला हवी होती, तो कंप्लेनंटच नाही आहे. म्हणजे कुठलीही लिगॅलिटी न पाहता ही घाई गडबडीने अरेस्ट करण्यात आली फक्त महाराष्ट्राला दाखवण्यासाठी की आम्ही काही करू शकतो. कायदा पाहिजे तसा वेळेप्रसंगी आम्ही पाहिजे तसा मोडू शकतो, तोडू शकतो, फेकू शकतो. हे एक उदाहरण सेट करायचंय म्हणून ही अटक होती. खरं आम्हाला 2:30 वाजता काल अटक केल्यानंतर 3 वाजता पोलीस स्टेशन म्हणजे नेऊ शकत होते, कोर्टात नेऊ शकत होते. तिथे जामीन झाला असता का नसता ते नंतरची गोष्ट.
पण 5-6 पर्यंत टाइमपास केला आणि आम्हाला आतमध्ये कशी कसं ठेवता येईल याची तजवीज करण्यात आली. आमचा गुन्हा काय होता? आमचा गुन्हा एवढाच होता की आम्ही शिवाजी राजेंची होणारी बदनामी त्यांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाला खुलेआम विरोध केला. महाराष्ट्रात या सगळ्याविरुद्ध प्रचंड संतापाची लाट आहे. हा पिक्चर आता महाराष्ट्रात कुठेच चालू नाही, हे सगळीकडनं महाराष्ट्रातनं तो बाहेर काढले गेलाय आणि मीही ह्याच पिक्चरला विरोध करत होतो, करणार आहे. आधी जी मारामारीची जी बोंबाबोंब झाली ती मारामारी करणार, म्हणजे ज्या मारामारीची तक्रार झाली वगैरे, त्यांनी स्वतःच काही चॅनल्सला मुलाखत दिली की जितेंद्र आव्हाडांचा याच्याशी काही संबंध नाही, त्यांनी मला काही केलंच नाही, तेच मला वाचवून बाहेर. आता हे सगळे जामीन देणारे गुन्हे होते, मग ह्यांना आम्हाला आत कसं बसवता येईल? जितेंद्र आव्हाड एके दिवस एकदा आम्ही आत नेऊन बसवला असे एक मोठा जय जयकार करून घ्यायचा होता त्यांना, म्हणून त्यांनी तो क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1932 सेक्शन 7 हा लावला. त्याच्यामध्ये डेझिग्नेटेड प्लेसेस आहेत आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये त्या ऍक्ट मध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट हा इन्क्लुडेडच नाही, म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्टला तर ऍप्लिकेबल. अच्छा, ह्याच्या आधी 41A ची नोटीस द्यावी लागते. 41A च्या नोटीसला काही प्रीरिक्विझिट्स आहेत की तुम्हाला काय करायला पाहिजे, कोणाची परवानगी घ्यायला पाहिजे, कशी करायला पाहिजे. त्यांनी मला नोटीस दिली 2 वाजता, अरेस्ट केलं 2:30, नोटीस मध्ये स्वतःच लिहिलं आहे की तुम्ही 5 वाजता चौकशीसाठी हजर व्हा. खरं ढेरे मॅडम हायकोर्टाच्या ज्या जस्टिस आहेत त्यांनी दिलेल्या निकालानुसार 72 तासाची संधी मला द्यायला हवी होती उत्तर द्यायला, आणि ते उत्तर त्यांना पटलं नसतं तर मग अरेस्टचा प्रश्न येतो. म्हणजे राकेश कुमार अंटेल हे 2 केसेस आणि अर्नेश कुमार आणि सत्येंद्र कुमार अंटेल आणि ज्योत्सना ढेरे मॅडम डांगरे मॅडम यांच्या तिन्ही केसेस ज्या आपण वापरतो सायटेशन म्हणून, त्या तिन्ही केसेसमध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की 41 शुड नॉट बी मिसयूज. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की इट वॉज मिसयूज ड्यू टू द प्रेशर फ्रॉम सम अप्पर अथॉरिटीज विच आय डोंट नो हु आर दे, बट आय कुड सी फ्रॉम द फेस ऑफ the DCP, ACP and the police inspector that they were under tremendous pressure. त्यांच्यावरती जबरदस्त जबाव होता. दर 3 मिनिटांनी DCP बिचारे उठायचे, यस सर यस सर यस सर, का बाहेर जायचे परत यायचे बात व्हायचे परत यायचे. त्यामुळे पोलिसांचा याच्यात कुठेही दोष आहे असं माझं 1% मत नाही. हे काम कोणाचं हे मी काही वेगळं सांगायला नको, हे का करण्यात आलं हेही मी वेगळं सांगायला नको, पण इथे मी स्पष्ट करू इच्छितो की 2003 साली जेम्स लेन प्रकरण आलं. जेम्स लेनच्या प्रकरणानंतर बहुळकर बलकवडे पुरंदरे भंडारी असे अनेक जणांची जेम्स लेनी नावं लिहून ठेवली होती प्रास्ताविकामध्ये की मी यांचा आभारी, यांनी मला माहिती दिली. आणि त्याच पुस्तकामध्ये शिवाजी राजेंच्या पितृत्वावरची शंका निर्माण करून दादोजी कोंडदेव हे नैसर्गिक म्हणजे बायोलॉजिकल फादर आहेत असं पुण्यात जोक सांगितला जातो अशा प्रकारचं वाक्य घुसळण्यात आलं. जेव्हा आम्ही त्याच्या विरुद्ध लढाई सुरू केली तेव्हा त्या लढाईमध्ये त्यांच्या बाजूने एकच माणूस उभा राहिला, त्यांचं नाव आहे राज ठाकरे. त्याच्यानंतर
बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकामध्ये जे काही लिखाण झालंय ते किती चुकीचं आहे हे आम्ही उदाहरण सहित पान क्रमांकासहित दाखवलं की चार पाच आणायला चार कुंडली विकत मिळत असत, आपल्या सत्तेसाठी मराठे आयाही पाठवायला कमी पडणार नाहीत, शिवाजी महाराजांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आणि पंत प्रचंड तणावाखाली होते. पंताचा काय संबंध, ते काही घरातले, पण अशी वाक्य त्यात टाकली होती की ज्याच्यातनं पंत हे म्हणजे एक चरित्र असं तयार करण्यात आलं होतं की हे घरातलेच ते त्यांच्या मनातला जो हेतू होता तो जेम्स लेनने बोलून दाखवला होता आणि ते असे वाकड्या तिकड्या वाटाने तिथपर्यंत जात होते. त्यांचं समर्थन कोण केलं? राष्ट्राचे. हरर महादेव ह्या पिक्चरच्या एवढा विकृत पिक्चर आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मराठी चित्रपट भूमीवर आलेला नाही. तुम्ही बघितलं आता, तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही सगळे साक्षीदार आहात ना, अहो इथे ऐका हो प्रेस कॉन्फरन्स मध्ये, तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं, तुम्ही साक्षीदार आहात ना, हो का नाही? शिवाजी महाराजांनी अफजल खानाला अशा प्रकारे मारलं होतं. अरे हो का नाही, जोरात बोला ना. शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांची लढाई झाली होती? अफजल खानाची पूर्ण माहिती शिवाजी महाराजांना बाजी प्रभू देशपांडेंनी दिली होती असं तुम्ही कुठल्या पुस्तकात वाचलंय? जोरात बोला. मग हे नवीन काय प्रकार सुरू झालाय ह्याची जरा मनात चलबिचल सुरू होते. मराठ्यांचे पाटील बायकांचा बाजार करतात या शिरवळला, हे कुठलाही पुरावा नाही, कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाहीये, पण मुद्दामून मराठा समाजाचं शौर्य थोडस उंचीने कमी करायचं हा प्रकार ह्या पिक्चर मध्ये चालू होता. दुसरा मराठा विरुद्ध मराठी हा वाद महाराष्ट्रात कधीच नव्हता. मराठ्यांच्या शौर्याबद्दल उभ्या महाराष्ट्राला प्रचंड अभिमान आहे. मध्ययुगातील महाराष्ट्र आणि शौर्य याची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा मराठा समाज त्याच्यातनं वेगळा केला जाऊ शकत नाही. ते शौर्य मराठ्यांच्याच नावावर. बांदल आणि जेधे ही दोन कुटुंब होती ज्यांच्याकडे देशमुखी होती, हे दोघही शहाजीराजेंचे उजवे हात समजले जायचे. शिवाजीराजे जेव्हा त्या प्रांतात गेले तिथे शिवाजीराजांना म्हणजे स्वतः संभाजीराजेंनी बांदलांना आणि जेधेंना दोघांनाही सांगितलं होतं की आता शिवाजीची काळजी तुम्ही घ्या. आणि त्याच्यानंतर तेथील एक महिला, तिचं नाव विसरलं, दोन मिनिटात, तिने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर ते सगळं ताब्यात घेतलं आणि ती ते स्वतः राज्य करायचे. ह्याच्यात जो प्रसंग दाखवलाय स्त्रियांविषयी त्याच्यामध्ये असं दिसतं की शिवाजी महाराजांना स्त्रियांबद्दल फार प्रेम नव्हतं. एक बेळगावच्या जवळ गडी होती, ते देसाई नावाचं खानदान, यशप्रभू देसाई नावाचे ते गडीरक्षक होते. ती गडी ताब्यात घेण्यासाठी शिवाजी महाराजांचे सख्खे मेहुणे सखोजी गायकवाड गेले. यशप्रभू देसाई मारले गेले आणि मल्लभा देसाई ह्या शिवाजी महाराजांसमोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी महाराजांना यशप्रभू देसाई यांनी माझ्याबरोबर काय काय केलंय याची कहाणी सांगितली.
त्याच मिनिटाला शिवाजीराजेंनी त्यांचे डोळे काढण्याची आज्ञा केली आणि त्यांना तुरुंगात टाकून दिलं. सख्खे मेवणे, शिवाजी महाराजांचे सख्खे मेवणे. मल्लव्वा देसाई यांना परत त्या गडीला पाठवलं, ती गडी त्यांच्या ताब्यात दिली. खणा नारायणाने त्यांची ओटी भरली आणि तिला स्वतः एक सिंहासन बसवून तिला सिंहासनावर बसवली. मल्लव्वा देसाईंनी आपल्या जीवनामध्ये त्यांची जी गडी होती त्याला ज्या सीमा होत्या त्या सगळ्या सीमांवरती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले आणि आजही त्याच्यातले काही पुतळे तुम्हाला बेळगावच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दिसतात. मांडवगड आजूबाजूला दिसतात. हा इतिहास ज्याला कुठलाही ऐतिहासिक संशोधन नाही, ज्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही, ज्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही, अशी प्रकरणं पिक्चर मध्ये दाखवायची आणि महाराष्ट्राचा इतिहास बदनाम करण्याचं काम जी लोक करतायत त्यांच्यासाठी आम्ही त्यांना विरोध केला. म्हणून या सरकारने मला जेलमध्ये घातलं, त्याच्यासाठी मला फाशी जरी या सरकारने दिली तर मला काही वाईट वाटणार नाही. कारण का शिवरायांच्या चारित्र्याने चरित्राने महाराष्ट्र ओळखला जातो. शिवरायांची टिंगल मस्ती टवाळी करण्यासाठी महाराष्ट्र ती सहन करू शकत नाही. व्यक्ती स्वातंत्र्य, सिनेमॅटिक लिबर्टी, असे मोठे मोठे शब्द आहेत. सिनेमॅटिक लिबर्टी, सिनेमॅटिक ब्युटी, आता हे नवीन पिक्चर होतोय सिनेमॅटिक ब्युटीच्या नावाखाली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं काम करणार आहेत अक्षय कुमार, जे आत्ता 53 वर्षाचे आहेत. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला 50व्या वर्षी. अक्षय कुमार सिंगची 2 फूट 6 फूट 2 इंच आहे. कसा तो शिवाजी महाराजांसारखा दिसेल? मावळे केस वाढवलेले, जरा हाडकुळे. मावळा म्हटलं की तुमच्या चेहऱ्या समोर काय येतो? एक राकट पुरुष, काळा मिशा अशा वरती फिरवला. काळा हा सौंदर्याचा एक भाग आहे. विठ्ठल रखुमाई काळी आहे पण दिसायला किती सुंदर आहे. तेव्हा सौंदर्य शास्त्रा म्हणजे इट इज अ सायन्स. सौंदर्य शास्त्रामध्ये जे काही अति नियम शर्ती आहेत त्याच्यामध्ये कलर मध्ये ब्लॅक इज कन्सिडर्ड टू बी द बेस्ट. आता मीच माझंच उदाहरण देतो. मी एवढा गोळा गुमटा गारा आणि मी विचार केला की चला आपण मावळ्यासारखं नटूया. मी मावळा वाटणारच नाही, लोक असतील माझ्याकडे. असे मावळे जर पिक्चर मध्ये दाखवणार असतील तर तुम्ही त्या इतिहासाचं विकृतीकरण करतात की नाही करत आहात? हे जे अफजल खानाचं प्रकरण आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं नसेल अफजल खानाची खरी कहाणी काय आहे. तर अफजल खान ला भेटायला शिवाजी महाराज येतात. अफजल खान मिठी मारतो. अफजल खान मिठी मारल्या मारल्या शिवाजी महाराज त्याचं पोट फाडून टाकतात, पुतळा बाहेर काढतात. ती ठरलेला प्लॅन होतो की तुम्ही थांबायचा नाही, पळून जाय म्हणजे पळायचं म्हणजे लगेच माघारी फिरायचं आणि खाली जायचं, बाकी मग वरचं आम्ही सांभाळू. त्यांच्याबरोबर 5-1 जण होती जी आजूबाजूला होती आणि ते पळ असताना त्यांच्यावर पहिला वार भास्कर कृष्णा कुलकर्णीने केला आणि शिवाजी महाराजांनी त्याचं मुंडकं काढलं. तर तो एक इतिहास. पण ह्याच्यात तुम्ही लक्षात घ्या, हा जेव्हा खांब पाडला जातो अफजल खान कसा वरती गेला आणि उडाला आणि परत मांडी येऊन पडला ते काय कळलंच नाही मला. त्याच्यामध्ये त्यांनी हेतू परस्पर कृष्णा भास्कर कुलकर्णी गायब करून टाकला. हे लक्षात आलं का तुमच्या? परत एकदा मी तुम्हाला दाखवू का? तर परत एकदा ती हे दाखवले अफजल खानाची. तुमची तुम्ही लक्षात घ्या, कृष्णा भास्कर कुलकर्ण्याचे फोटो येतात की नाही? शिवाजी महाराजांचं मुंडकं पकडलेलं ही फॅक्ट आहे की नाही? दाखवलंय का कुठे याच्यात? त्यांचं कामच हे.
आणि बाजी प्रभू देशपांडेंना जास्त हुशार दाखवून शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न या पिक्चरच्या माध्यमातून झाला आहे आणि त्याला आमचा विरोध आहे आणि असेल. असं सरकारने निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला अटक केली त्याबद्दल आम्हाला काही सुख दुःख नाही. उलट आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्रातला इतिहास दुरुस्त करण्यासाठी म्हणून आम्ही केलेल्या प्रयत्नांसाठी जर आम्हाला अटक झाली असेल तर त्याच्यावडी खुशी मला आनंद आणि आमच्या अकरा कार्यकर्त्यांना दुसरी काय असू शकत. कारण हा महाराष्ट्रासाठी त्याग आहे आणि तो करायला आम्ही तयार आहे. इथे तुम्हाला कुठे दिसतोय का एवढी माणसं प्रतापगडावरती नव्हती. प्रतापगडावरती फक्त अफजल खाना बरोबर एक होता, दोन होते अफजल खाना बरोबर, एक कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अजून एक होता सय्यद भंडार. आणि महाराजांबरोबर दोन तीन होते, शिवा काशी जीवा माला जे काय होते. पण अत्यंत मोजक्या लोकांमध्ये हे संघर्ष झाला आणि जसा अफजल खान पडला तसा शिवाजी तसे शिवाजी महाराज खाली निघाले. खाली त्यांना अफजल खानाचा मुलगा भेटला, त्यांनी मुलाला सांगितलं की तुझ्या बापाचं माझं वैर होतं संपलं, तुझ्याशी माझं काही घेणं देणं नाही आणि शिवाजी महाराज पुढे निघून. तुम्हाला ह्याच्यात काय दिसतंय का, ह्याच्यात कुठे दिसतोय कुलकर्णी कुठे दिसत आहेत का? म्हणजे कुलकर्णी काला पाहुण्यात आले तेव्हा ही इतिहासाची जी विकृतीकरण आहे ते विकृतीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही या पिक्चरला विरोध केला होता आणि करत राहू. आता आपल्याहून अधिक बलाढ्य क्रूर. आता मला एक प्रश्न तुम्हाला बोलू, किती जणांना माहिती आहे की या पिक्चरला व्हॉइस ओव्हर कोणाचा आहे? जिसका वॉइस ओवर होता है उसको पूरी स्क्रिप्ट मालूम होती है. और ऐसी गंदी स्क्रिप्ट महाराष्ट्र में आ रही है और महाराष्ट्र को दिखाई जाने वाली है. क्या आपका दिल नहीं टूटता था? आप लोगों को लोगों में से किसी को ये बताया जाता कि भाई ऐसे ऐसे जो चित्र बता रहे हैं उसको आपकी आपका वॉइस ओवर दे दीजिए तो आप देते? हमारा सवाल यह है कि इतना गंदा विकृतिकरण डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्री हुई है और हमारे राज साहब कुछ बोलते भी नहीं, उनको ये भी नहीं बोले कि ये क्या क्या दिखा रहे हो, मजाक है क्या? मैं उनसे बहुत छोटा हूं पर सिर्फ इतना चाहूंगा कि कम से कम अपनी होशियारी जो है उनमें, वो एक होशियार आदमी है, कम से कम उस होशियारी का उपयोग करके उन्होंने ऐसे चित्रपट जो आ रहे हैं उसको रोकने का काम किया करना चाहिए. मैं ये नहीं कहूंगा कि उन्होंने महाराष्ट्र की माफी मांगनी चाहिए और ये पिक्चर से आवाज विड्रॉ करना चाहिए, ये मेरा काम नहीं. लेकिन कोई भी गलत चीज आपके आंखों के सामने हो रही है तो कम से कम उसको रोकने का प्रयास जरूर होना चाहिए, ऐसी मेरी खुद की मांग है. और इसी कारण मुझे अरेस्ट हुई. मेरे अरेस्ट का मैं खुद स्वागत करता हूं. अगर शिवाजी महाराज के इतिहास के विकृतीकरण के लिए मुझे अरेस्ट एक दिन के लिए होती है तो मैं 365 दिन आप मुझे अरेस्ट करिए, असमी जेलमी को मी मला अटकेचे आदेश दिले त्यांना सांगू इच्छितो. महाराष्ट्रातल्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना असेच सांगू इच्छितो की साहेब 365 दिवस अटके. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण म्हणजे महाराष्ट्राचं विकृतीकरण आहे, महाराष्ट्राच्या परंपरेचं विकृतीकरण आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेचं विकृतीकरण आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे विकृतीकरण आहे, महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे विकृतीकरण आहे, म्हणजेच शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण. असं विकृतीकरण आम्ही सहन करणार नाही. तुम्ही जेल काय फाशी दिलीत तरी चालेल, काही फरक पडत नाही. ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र उभा आहे, ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमानाला जगभरात मान्यता मिळाली आहे, ज्यांच्या युद्ध नीतीमुळे संपूर्ण जगात महाराष्ट्राच्या इतिहासाला एक सोन्याने पानाचं महत्व दिलं जातं, त्यांचा इतिहास खोडण्याचं, त्यांचा इतिहास काळा करण्याचं जे काम गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहे ते नक्कीच कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि तरुण पिढीच्या लक्षात हे आणून देण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलं. मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या एकाही टॉकीज मध्ये हा पिक्चर चालत नाहीये. जसं जसं महाराष्ट्राला कळतंय की याच्यात काय दाखवलंय, महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये अजूनही राग तयार होतो. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी तुम्हाला घरी बोलवलं होतं. गेले 2 दिवस तुम्ही सातत्याने दिवसभर मायाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर, पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला पळत धावत पळत होतात. तुमची नोकरी खरंच खूप कठीण आहे. मी आतमध्ये तेच त्यांना बोलत यांना सांगत होतो, पोलिसांनाही सांगत होतो की आपल्याला वाटतं तितकी सोपी नाही यांची नोकरी. त्यामुळे तुम्ही एक छोटीशी न्यूज टॅप करायला म्हणून 12-12 तास थांबता. खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. पाय कसे दुखत नाहीत, हात कसे दुखत नाहीत, परत रात्री जायचं 8-8:30 परत सकाळी 8 यायचं. इट इज अ टीडियस जॉब. सो आय पर्सनली थँक यू फॉर कवरिंग मी फॉर लास्ट 48 hours, लिव्हिंग बिहाइंड एव्हरीबडी इन इंडिया, अँड आय वॉज द ओनली मॅन शोन ऑन टी व्ही. सो आय शुड थँक यू फॉर दॅट. सर, हिंदी सर, तुम्ही चाणक्य म्हणून उल्लेख केलेला आहे तुमच्या पोस्ट मध्ये, चाणक्य म्हणून उल्लेख केलेला आहे. नक्की चाणक्य कोण आहे? चाणक्य म्हणून तुम्ही उल्लेख केला, चाणक्य आपण आपण जर वृत्तपत्रकार आहात, आपण पत्रकारिता करता, तर सगळ्याच गोष्टी ज्या माणसाने लिहिलेल्या आहेत त्याच्या तोंडातनं काढायच्या नसतात. हे पत्रकारितेमधलं सर्वात मोठं गुपित आहे. असं मला दुर्दैव याच वाटतंय की असा खोटे शिवाजीला बदनाम करणारे चित्रपट हे वेगवेगळ्या भाषांमध्ये काढले जात आहेत. हा एक कट आहे, हा षडयंत्राचा भाग आहे. अफजल खानाचं प्रकरण आहे, त्याच्यात दैवी शक्ती सारखं काहीतरी दाखवले केसारखे केलंय. शिवाजी महाराजांना अजिबात देव बनवू नका, ते देव नाही. ते देव नाही, ते एक पुरुष होते, एक ताकदवान पुरुष होते, ज्यांच्या अंगात शौर्य होत, युद्ध नीती होत होती, ते रेव्हेन्यू मध्ये पण हुशार होते. 1569-1669 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा आपली पूर्ण धनाची पेटी मोकळी करा आणि शेतकऱ्यांना वाटा असे सांगणारे शिवाजी महाराज होते. मी बाकी बायकांचं तो उदाहरण दिलंच, त्यांच्या सखोजी देसाई यांना त्यांचा सख्खा मेवणा होता ज्याचे डोळे त्यांनी काढले. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं ते एक तर पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्या पुढे सेन्सॉर बोर्ड जेव्हा ऐतिहासिक चित्रपट तयार करतो तेव्हा त्यांनी ऐतिहासिक चित्रपटाला देण्यात आलेले ऐतिहासिक संदर्भ हे इतिहासाच्या पुस्तकांमधनं तपासून इतिहासाची एक समिती नेमून त्यांच्याकडे तो पिक्चर पाठवणं, तपासून घेणं आणि मग त्यांना मान्यताही दिली पाहिजे. कारण का सेन्सॉर बोर्डला ह्याच्यामध्ये काही माहीत नसतं, ते फक्त पिक्चरला यस ऍडल्ट हे का सेन्सॉर बोर्ड काय बघतं, ऍडल्ट आहे का म्हणजे मोठ्यांचा आहे का छोट्यांचा आहे, बस तेवढंच सेन्सॉर बोर्डाचं काम आहे. हे काय सेन्सॉर बोर्ड बघत नाही, हे सेन्सॉर बोर्ड बघत नाही
तरी माझ्यासारख्या सुशिक्षित वाचलेल्या अभ्यास केलेल्या माणसाला स्वतःचा एक सेन्सॉर बोर्ड इथे आहे ना, आणि मला वाटतं तसंच सेन्सॉर बोर्ड महाराष्ट्रातल्या अनेक जणांना आहे. मग त्या सेन्सॉर बोर्डचा तुम्ही वापर करा ना. जेव्हा तुम्ही असा पिक्चर बघता आणि असा असा अफजल खानाचा वध दाखवतात किंवा शिवाजी महाराजांवरती बाजीप्रभा देशपांडे चालत गेले आणि कुठे आहे तो शिवाजी असं विचारलंय, तर तो साधा कॉमन सेन्स वापरा ना. ऐतिहासिक पिक्चर दाखवायचे असतील तर याच्यापुढे तुम्ही ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन सादर करा. हे पिक्चर वरती बंधनकारक केलं पाहिजे आणि पिक्चरची ऍडव्हर्टाईज केली पाहिजे. एक राजेश खन्ना रेखा राखी शर्मिला टागोर आम्ही काश्मीर मध्ये फिरायला गेलेले चित्रपट नाही आहेत. ह्याच्यात तर पुढच्या पिढ्या बघणार आहेत काय होणार आहे ते. भालजी पेंढारकरांचा त्या काळातला शिवाजी महाराज आजही खरा वाटतो आणि हा शिवाजी महाराज आजही खोटा वाटतो. देखो ऐसा है, शिवाजी महाराज के लिए अगर मुझे फांसी भी दी जाए हम सभी लोगों को, तो हम फांसी पे चढ़ने के लिए तैयार, क्योंकि हमारी निर्मित हमारा एग्जिस्टेंस ही शिवाजी महाराज है. शिवाजी महाराज का विकृत इतिहास लिखा गया, उसका विकृतिकरण किया गया, इसके खिलाफ की ये लड़ाई थी. और इस इसमें एक दिन फंसाने के लिए एक कोई नया कलम ढूंढ के लाया उन्होंने, जो कलम अस्तित्व में ही नहीं है. और हम एक रात अंदर बैठेंगे ऐसा भी कहा, ठीक है एक रात से क्या फर्क गिरता है, 365 दिन बिठा दिया तो भी ठीक है. लेकिन शिवाजी महाराज का विकृतिकरण, डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्री ऑफ शिवाजी, हम सहन नहीं करेंगे, हम उसका विरोध करेंगे. सर एक सेकंड, जानना चाहेंगे जिस तरह से आपने वॉइस ओवर की बात की थी, इसमें राज ठाकरे के बारे में बकायदा दो जगह पर स्क्रीनिंग की गई, जब एनसीपी के वर्कर्स ने इसको रोका उसके बाद दो प्रेस स्क्रीनिंग रखी गई थी, एक स्वयं थाने में थी और एक नवी मुंबई में थी, जो की एक तरीके से चैलेंज था कि आपने कहा कि स्टेटस में नहीं चली. देखो ऐसा है कि मेरे को दुख इस बात का है कि जिस तरीके से ये चित्रपट दिखाया गया है, मैंने आपको सबको चार सीन बताया, मैं और चार सीन निकाला हूँ, मंगलवार को वो भी दिखाने वाला हूँ. आपको क्या लगता है इस इतिहास में कितनी सच्चाई है, मैं आपको पूछता हूँ, बताइए. आपने शिवाजी महाराज पढ़ा है सबने, अफजल खान ने शिवाजी महाराज को कैसे मारने की कोशिश की और अफजल खान को कैसा मारा, ये तो बच्चा बच्चा जानता है. जानता है कि नहीं जानता है, तो ये तुमको सच लगता है कि नहीं लगता है? अरे जरा चोर से बोलो ना, डरते हो क्या? ऐसा जब सीन आता है, स्क्रिप्ट जब अगर राज ठाकरे को मालूम है तो ये चित्रपट में ये नहीं होना चाहिए, राज ठाकरे ने कहना चाहिए. मैं रहता तो मैं कह देता ये यार बलतू का राखुन उतर. है कि जिस पुरुष को हम भगवान से ज्यादा मानते हैं, हम महाराष्ट्र का अस्तित्व उसके नाम से देते हैं, महाराष्ट्र की अस्मिता, महाराष्ट्र का गौरव, महाराष्ट्र का स्वाभिमान उससे जुड़ते हैं, और उसके बारे में अगर गलत ऐसा बताया जाता है, उसका उसको छोटा बनाने का काम किया जाता है, तो मुझे लगता है वॉइस ओवर देने वाले आदमी ने बोलना चाहिए था कि ऐसा नहीं होना. लेकिन जिस तरह से आंदोलन चलाया गया, एक पिक्चर चल रही थी वहां जाके रोका गया और दर्शकों के साथ धक्का मुक्की मारपीट की, ये आपको गलत खबर है. आप बंबई के पत्रकार हो, जरा थाने के पत्रकार से बात कर लीजिए, उधर क्या हुआ, असलियत में क्या हुआ बता देंगे. ऐसा है कि कोई भी दर्शक से मारपीट हुई है और आपको वो पता है, तो उस दर्शक के पास मुझे लेके चलिए, मैं उसकी पैर पकड़ के माफी मांग लूंगा. तो मैंने वही बोल रहा हूँ,
कि वो एक छोड़ के आप क्या बोले दर्शकों को मारपीट हुई, तो ऐसा एक भी दर्शक दिखाई है जिसको मारपीट हुई, मैं उस दर्शक के हाथ पैर पकड़ के माफी मांगने के लिए तैयार हूँ, मेरे को कोई भी शर्म नहीं, अगर गलती होती है तो होती है। जिस बारे में आप बात कर रहे हो उस बारे में थाना का पत्रकारों से जरा आप पहचान 5 मिनट रुकिए और उनसे जरा साइड में जाके पूछिए कि क्या हुआ था। मैंने जो आपको कहा था कि रियलिटी एक चेहरा हमारे आंखों के सामने ऐतिहासिक चेहरा हमेशा रहता है, जैसे अलेक्जेंडर द ग्रेट। अलेक्जेंडर द ग्रेट जब हम सोचते हैं तब उसका वो सर से ऊपर गया हुआ मुकुट बोलते क्या होते हैं क्राउन बोलते हैं, नेपोलियन उसके कपड़े उसका टाइट बुरखा वो जो कोट दो पैर घोड़े के इसमें अटके हुए, तो ऐसे चेहरे इमेजेस सिनेमैटिक इमेजेस एंड सिनेमैटिक सौंदर्य इसका एक स्वयं शास्त्र है, उस शास्त्र का अभ्यास होना चाहिए। ऐसा है कि शिवाजी महाराज आप 6 फुट 2 इंच के अक्षय कुमार के एंगल से देखते हो तो आप ही सोचिए ऐसा दिखे। जिस आदमी ने उम्र के 16वें साल में पहली लड़ाई की थी जब तोरणागढ़ जीता था तो आप कैसा देखते, अक्षय कुमार बहुत बड़ा एक्टर है इसके बारे में मेरे दिल में कोई शक नहीं, मेरा अक्षय कुमार से कोई लेना देना, सिर्फ ये बोलना है कि आपको दिखाना है तो सिनेमैटिक लिबर्टी का उपयोग करके सिनेमैटिक रियलिटी दिखाई, सही दिखाई। हम किसी को विरोध नहीं करते, हमको एक पिक्चर से क्या लेना देना है, लेकिन जब 10 बरस के बाद 5 बरस के बाद ये यूट्यूब पे रहेगा OTT प्लेटफॉर्म पे रहेगा और हमारे छोटे बच्चे देखेंगे तो उनको लगेगा अरे यार शिवाजी महाराज ने तो अफजल खान को उठा दिया तो ऊपर हबीब में था और दिल लिया इधर मार डाला पूरा। इतिहास ऐसा बदला जाता है और यही इतिहास का सबसे बड़ा नुकसान होता है। इतिहास में सच्चाई रहना ये किसी भी देश के भलाई के लिए उसमें झूठा कुछ डालना ये देश को बिगाड़ने का काम। तुम्हारा ठाणे शहर ट्रैफिक किती महत्त्वाचे आहे अजून माहित नाही। बक्षीस मिळालं असं समजा असंच आहे की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काही दाखवाल काही चित्रकरण कराल आणि मग त्याच्या मागे कोणीतरी मोठा उभा राहून ते नाही 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 ते लिबर्टी आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही आणि संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मग तो बघायला काही हरकत नाही असे मोठे 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 लोक बोलायला उठतात, पण माझ्यासारखा छोटा माणूस मनातन रडतो की शिवाजी महाराजांचं जे खरं रूप आहे म्हणजे शिवाजी महाराज बलाढ्य 6.5 फूट 7 इंचाचा अफजल खान होता 6 फूट 7 इंचाचा त्याला 3 मिनिटांमध्ये आडवा केला त्या शिवाजी महाराजांचं अक्कल डोकं त्यांचं नेटवर्किंग त्याने अफजल खानाचा वकीलच फोडला होता आणि त्यानेच सांगितलं होतं की तुम्ही अफजल खानाला भेटायला जाल तुमचं हात होईल, तर त्याच्यामुळे हे सगळं बदलायला हवं ना।
कळवा किल्ल्याचं उद्घाटन आपण अनेक वेळा हे उद्घाटन करावं असं आवाहन केलं होतं मुख्यमंत्री. उद्या तेच उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. आणि मुंब्राचा जो ब्रिज आहे वाय जंक्शन वाला त्याचं पण उद्घाटन होणार आहे. आपल्याला आमंत्रण आहे का? अजून तरी काही मला माहित नाही आमंत्रण आलंय की नाही आलंय, पण मला आनंद या गोष्टीचा आहे की या दोन्ही पुलाचा शिल्पकार कोणी म्हणत असेल नसेल तर जितेंद्र आव्हाड. या माझ्या मतदारसंघामधल्या 2009 आणि 2014 माझ्या पुस्तकामध्ये या दोन्ही पुलचं वर्णन केलेलं आहे. जे कळव्याचाही तिसरा पूल आणि वाय जंक्शनचाही पूल, आणि एवढंच नाही तर वाय जंक्शनच्या खालनं जाणारा विक्रोळीचा जो मार्ग आहे तोही आमच्या, मी कॅबिनेट मिनिस्टर असताना मेडिकल हेल्थचा तेव्हा तो पास करून घेण्यात आला होता. तेव्हा मला कळलंय काहीतरी कळवा रमजवलंय वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे, ते ज्याचं त्याचं काम असतं. उद्घाटन करायचं असतं तर मी, मला सोपं काम होतं मुंब्र्यामध्ये. मुंब्र्यामध्ये तो पीस तयार होता, फक्त 2 लोखंड्या जाळ्या होत्या, उघडून टाकलं असता आम्ही आपलं सलीम खान शानू पठाण सगळ्यांनी मिळून तो उघडा करून कोणी बंदही करायला गेलं नसतं तो चालू झाला असता. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे म्हणून दोन्ही ब्रिजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं हे मी गेले 2 महिने मागणी करतोय. ते आमच्याशी कसेही वागवत पण आम्ही त्यांच्या कुठल्याही सन्मानात कमीपणा म्हणजे कमी काय होईल असं कधीही वागणार नाही. असं आहे, ते माझ्या घरात आहे, ते पाहुणे मी पाहुणा नाही. आणि हा पूल मंजूर करून घेतलाय मी. जेव्हा विलासराव देशमुखांनी होते, जेव्हा काळसेकरला हॉस्पिटलला एक कार्यक्रम झाला होता तेव्हा विलासराव देशमुखांच्या तोंडात काढून घेतला होता पूल. आणि हा तिसरा पूल हा असीम गुप्तांनी मंजूर केला होता. त्याच्यामुळे ह्याच्या मागे माझी निश्चित प्रकारे मेहनत आहे. त्याचा पाठपुरावा करणं, त्याची मंजुरी घेणं, त्याच्यानंतर त्याच्या मागे लागणं सगळं आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे उगत श्रेयवादाची लढाई मला लढायची नाही. अख्ख्या मुंब्र्या कळव्याला माहिती आहे कोणी पूल केले आहेत, कोणी रस्ते केले आहेत, कोणी ह्या शहराची सुधारणा केली आहे, हे अख्ख्या कळव्या मुंब्र्याला माहिती आहे. त्यामुळे श्रेय घेण्याचा आणि लाटण्याचा कोणी बिनधास्त प्रयत्न करावा, जनता कशी रिस्पॉन्स देईल हे मला माहिती. राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत, ते खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा. नाही मी कधी म्हटलं, मी असं कधीही कुठल्याही मोठ्या माणसाबद्दल बोलत नाही की ते माझे चांगले मित्र आहेत. कपिल माझा चांगला मित्र आहे असं म्हणू शकतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे माझे चांगले मित्र असू शकत नाही. ते प्रचंड मोठे आहेत माझ्यापेक्षा. मी लहान कार्यकर्ता तो बरा आहे कपिल. It is written that 8 to 10 people attacked, yes. Whatever happened. 100 is just a figure. Correct. You can see in any video and count by making that video slow, you will not find more than 20 people. So when an FIR is registered, it is always over exaggerated. I challenge anybody to show any proof
that I was involved in any bashing of anybody. In fact, the person whose case is registered, I pulled him out of the crowd, put my hand over his shoulder, and then I took him out of the theater safely, escorted him, and then came back and took a right turn and went out of the mall. So probably my existence, my presence in the mall was 5-7 minutes. Later on, probably for your information and information of everybody, the management of Cine Police and the mall came here, visiting here only, and they said what to do. Somebody else is coming. I said, now my work is done. If you want to start the cinema, start. Don't worry, nobody will come from my side. And till date, nobody from our side has gone into the mall, nor on the cinema theater. The cinema theater, on the cinema on its own negativity, is out of every theater in Maharashtra. If somebody wants to book tickets and run the show, he's permitted. But when you support a cinema like this, you are the enemies of Maharashtra. ABP Maza, उघडा डोळे बघा नीट.